शुक्रवार 25 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी कसा राही। आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात। आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात। मेष राशी, आईच्या तबियतीत सुधारणा होईल। कौटुंबिक सुखसोयींचा विस्तार करण्यासाठी खर्च वाढतील। व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल। एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते। भौतिक सुखात वाढ होईल। मनात शांती आणि आनंदाची भावना राहील। नोकरीत बढतीची संधी मिळू शकते। कुटुंबात काही समस्या असू शकतात। मेहनत जास्त असेल। काही कामाची चिंता वाढू शकते। वृषभ राशी, मन अस्वस्थ होऊ शकते। अनावश्यक वाद आणि भांडणे टाळा। व्यवसायात वाढ होईल। मित्राकडून आर्थिक मदत मिळू शकते। व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील। आत्मविश्वास भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी स्थिती समाधानकारक राहील। स्वतःवर नियंत्रण ठेवा। भावंडांना शारीरिक त्रास होऊ शकतो। कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात। रागाचा अतिरेक टाळा। मिथुन राशी, वाणीत गोडवा राहील। मन अस्वस्थ होऊ शकते। संयम राखण्याचा प्रयत्न करा। शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील। उत्पन्न वाढेल। शांत राहा। राग आणि उत्कटतेचा अतिरेक होऊ शकतो। मानसिक त्रास काही प्रमाणात कमी होईल। नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात। मुलाला त्रास होईल। प्रवासाची शक्यता आहे। कर्क राशी, मनात शांती आणि आनंद राहील। आईच्या तब्येतीची काळजी घ्या। खर्च वाढतील। वडिलांची साथ मिळेल। आत्मविश्वास वाढेल। नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील। स्वभावात चिडचिड राहील। नोकरीत प्रगतीची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो। धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल। सिंह राशी, आत्मविश्वास कमी होईल। नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। स्थान बदलणे देखील होऊ शकते। खर्च वाढतील। बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव असू शकतो। जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात। मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात। कदाचित दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल। कौटुंबिक समस्या तुम्हाला सतावतील। तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता। कन्या राशी, मानसिक शांतता लाभेल। संभाषणात शांत रहा। नोकरीत कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते। कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत होईल। मित्राचे सहकार्य मिळेल। क्षणभर राग आणि क्षणभर तृप्त अशी मन स्थिती असेल। कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते। पालकांकडून आर्थिक सहकार्य मिळेल। अनियोजित खर्च वाढू शकतात। उत्पन्नाची स्थिती सुधारेल। आरोग्याची काळजी घ्या। तुळ राशी, आत्मविश्वास वाढेल। स्वतःवर नियंत्रण ठेवा। वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल। परिणामी सुखशांती नांदेल। कुटुंबात मानसन्मान राहील। संयमाचा अभाव राहील। आरोग्याबाबत सावध राहा। आरोग्याबाबत सावध राहा। भावंडांचे सहकार्य मिळेल। वैद्यकीय खर्च वाढू शकतो। पालकांकडून पैसे मिळतील। चांगली बातमी मिळेल। लाभाचे योग आहे। वृश्चिक राशी, मन अस्वस्थ होऊ शकते। चांगल्या स्थितीत असणे। नोकरीत बढतीची संधी मिळू शकते। सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल। कुटुंबापासून दूर जावे लागेल। आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल। स्वभावात चिडचिड होऊ शकते। कुटुंबात धार्मिक शुभ कार्य होऊ शकतात। भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात। मानसन्मानात वाढ होईल। तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ मिळू शकते। धनुराशी, आत्मविश्वास भरलेला असेल। मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात। उत्पन्न वाढेल। प्रवास खर्च वाढेल। मन अशांत राहील। खर्च कमी होतील। रागाचे क्षण आणि समाधानाचे क्षण राहतील। शैक्षणिक आणि बौद्धिक कार्याचे सुखद परिणाम होतील। सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल। जमा झालेल्या पैशाची स्थिती सुधारेल। थांबलेले पैसे मिळतील। सुखद बातमी मिळेल। मकर राशी, स्वतःवर नियंत्रण ठेवा। शैक्षणिक कार्यात जागरूक राहा। अडथळे येऊ शकतात।
वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, मानसिक शांतता लाभेल, शैक्षणिक आणि बौद्धिक कार्याचे सुखद परिणाम होतील, रागाचा अतिरेक टाळा, कुटुंबाचे सहकार्य मिळेल, मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात, मानसन्मान मिळेल, आईकडून पैसे मिळू शकतात. कुंभ राशी. मनात निराशा आणि असंतोष राहील. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्न वाढेल. प्रवास खर्च वाढू शकतो. आरोग्याबाबत सावध राहा. रागाचा अतिरेक टाळा. संभाषणात शांत राहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत सावध राहा. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात. मुलासाठी त्रास होईल. अनियोजित खर्च वाढतील. मीन राशी. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. शैक्षणिक व बौद्धिक कार्यात मानसन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रागाचे क्षण आणि समाधानाचे क्षण अशी मनाची स्थिती असू शकते. बोलण्यात सौम्यता राहील. कुटुंबात मानसन्मान वाढेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक जीवन कष्टमय राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुमची दैनिक राशी विषय जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद.